अकोला शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. राजराजेश्वर नगरी अकोला शहरामध्ये 2 सप्टेंबर 2024 रोजी होणारा ऐतिहासिक कावड महोत्सव आणि पालखी महोत्सव तसेच गणेशोत्सव पाहता अकोला जिल्ह्यातून गांधीग्रामला लाखो भाविक भक्त जातात. मात्र अकोट फाईल येथील रेल्वे ब्रिजवर मुख्य रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि डांबरीकरण रस्ता न केल्यानं अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांची प्रतिकात्मक अंतिम यात्रा काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात आली. अकोट फाईल पोलीस स्टेशन रेल्वे ब्रिज पासून ते भोला चौक येथून शेलार फाईल येथील गुरुद्वारापर्यंत ही प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढण्यात आली. या अंतिम यात्रेचं आयोजन काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका चांदनी शिंदे प्रभाग क्रमांक 2 आणि रवी शिंदे महासचिव अकोला महानगर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा यांच्या नेतृत्वात प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं या प्रतिकात्मक अंतिम यात्रेत सहभागी झाले होते. रस्त्याच्या समस्येनं त्रस्त झालेल्यांनी यावेळी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केलाय. अकोला शहरामध्ये कावड यात्रा असते, त्या कावड यात्रेसाठी कसे बुजवा सांगितले महानगरपालिकेने, सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले, पर कोणी कट्टे विचवले नाही हे प्रशासन दिले. आता यांना कोण कट्टे भरी, कोण जनतेची समस्या निघाली काढी. आता आम्ही थकलो, प्रशासन मेले, कोणीतरी कुठे बुजवाव आहे, जनतेची समस्या समजून घ्यावं आहे, किती वेळा पाठपुरावा करा, फार कोणी ऐकत नाही. आता कसे कोण विजवी, आता कोणाला सांगू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अकोला.